इयत्ता 7वी विषय विज्ञान भाग 3 यामध्ये आपण जास्वंदीच्या फुलाचे विविध भाग यांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी या फुलांच्या विविध भागांचे तुम्ही निरीक्षण करायचे। बघा, फुलाला लांब किंवा अखूट देठ असतो। देठाचं एक टोक खोडाला जोडलेले असते। फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असे म्हणतात। फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात। निदलपुंज, कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात, हे आवरण म्हणजे निदलपुंज होय। दलपुंज, दलपुंज हा पाकळ्यांनी बनलेला असतो। वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कणेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध, रंग हे वेगवेगळे असतात। पुमंग, फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुकेसरांचा बनलेला असतो, त्यात परागकोश हे वृंत असतात। जायांग, फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो, त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते। परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात, या क्रियेला परागीभवन असे म्हणतात। या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते। ही आकृती जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आहे। आत्ताच आपण आकृतीद्वारे देठ, निदलपुंज, वृंत, परागकोश, कुक्षीवृंत, कुक्षी, दलपुंज, अंडाशय असे विविध भाग पाहिले आहेत। आता आपण प्रत्यक्षातच फुलांचे जे भाग अभ्यासले आहेत ते पाहणार आहोत। आपण प्रत्यक्षातच फुलाचे भाग पाहणार आहोत। मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे। की आपण पाहिलेलं आहे की फुलाला लांब देठ असतो आणि देठाचं एक टोक हे खोडाला जोडलेलं असतं, या ठिकाणी खोडाला जोडलेलं असतं। तर कोणत्याही फुलाचं भाग जो आहे हा या ठिकाणी, ज्या ठिकाणी देठाला सुरुवात होते अशा ठिकाणी हा जो भाग आहे हा सामान्यतः सर्वच फुलांचा पसरट फुगी असा असतो आणि त्यालाच आपण पुष्पाधार म्हणत असतो। हा भाग याला पुष्पाधार असं म्हणतात। आणि याच पुष्पाधारावर इथूनच अशा हे दलपुंज, द्विदलपुंज असतात। तर कळी अवस्थेमध्ये पाकळ्या हिरव्या रंगाच्या या पानासारख्या भागानं या ठिकाणी अशा झाकलेल्या असतात, हे आवरण हे दाखवते, हे हिरव्या रंगाचं हे इथे बघा। तर हे हिरव्या रंगाचं आवरण म्हणजे निदलपुंज, हा भाग हा निदलपुंजाचा आहे। तसेच दलपुंज, हे जे दलपुंज आहे हे पाकळ्याने बनलेले असते। पा हा जो भाग आहे ज्याला आपण आपल्या बोली भाषेमध्ये पाकळ्या असं म्हणतो, फुलांच्या पाकळ्या, त्यालाच आपण वैज्ञानिक भाषेमध्ये दलपुंज असं म्हणतो। तर वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज वेगवेगळे असतात आणि प्रत्येक फुलाचे हे दलपुंज वेगळ्या आकाराचे असतात, वेगळ्या रंगाचे असतात। गुलाब घ्या, कणेर घ्या, जास्वंद किंवा कमळ घ्या, प्रत्येक फूल हे वेगळ्या रंगाचं, वेगळ्या आकाराचं असतं। वेगवेगळी दलपुंज असतात त्यांची। तसंच फुलाचा हा जो भाग आहे, ह्याचे पिवळ्या रंगाचे फुगे आलेला फुगीर असा हा जो भाग असतो, याला पुमंग असं म्हणतात। आणि हा पुकेसरांचा बनलेला असतो, हा पुकेसरांचा बनलेला असतो आणि यामध्येच वृंत आणि परागकोश असतात। तर फुलाचा स्त्रीलिंगी भाग म्हणजे जायांग, हे पहा, हा जो भाग आहे
हे मला वाटतं या ठिकाणी हे 600 आहेत, हे जायांग आहेत। तर हा फुलाचा स्त्री लिंगी भाग आहे आणि हा स्त्री केसरांचा बनलेला असतो। आणि यामध्ये कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय असते। तर अशा पद्धतीनं जरी आपण फुलाचा उभा छेद केला तर तो असा दिसेल। तर बघा, हा भाग पुष्पाधार, निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि हे जायांग। मला वाटतं हे पिवळ्या फुल, पिवळ्या रंगाचं हे जास्वंदीचं फूल आहे। तर अशा पद्धतीनं आपण प्रत्यक्षातच ह्या जास्वंदीचे फुलाचे भाग पाहिलेले आहेत। तुम्ही स्वतः एक फूल असे अभ्यासाला घेऊन त्याचा प्रत्येक भाग हा तुम्ही वेगळा करा आणि त्याचे भाग अभ्यासा। हे भाग, हे दलपुंज मी दाखवले, अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक भाग जर वेगळा करून पाहिलात तर तुम्हाला त्याची अधिक माहिती होईल। हे पहा, हे निदलपुंज हा पुष्पाधार आहे देठ, आणि हे दलपुंज अशा अनेक, म्हणजे मला वाटते 4-5 पाकळ्यांनी हे दलपुंज म्हणजे हे फूल बनलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते, हे पिवळ्या रंगाचं जे आहे ते पुमंग आहे आणि लाल रंगाचे जे आहेत हे गुण, हे हा भाग आहे जायांगाचा। अशा पद्धतीनं फुलाचे भाग आपण अभ्यासले आहेत। आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो। प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते। आंब्यात एकच कोय असते तर फणसात असंख्य गरे व बिया असतात। बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांची निरीक्षण करा। काय दिसते तुम्हाला यामध्ये? त्यामध्ये कवचाची, गराची, बियांची रचना, संख्या वेगवेगळी असते का? काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असतात। शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया 3-4 तास पाण्यात भिजवा, चिमटीने बी दाबा। कोणत्या बीचे 2 समान भाग होतात ते पहा। ज्याचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी असे म्हणतात, तर ज्यांचे 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असे म्हणतात।